قدم آسف قدم مهرج गणपति गजाश्वपति भूपति प्रजापति सुवर्ण रत्न श्रीपति अष्टावधान जागृत अष्ट प्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शस्त्रास्त्र शास्त्र पारंगत राजनीति धुरंधर प्रौढ़ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिव छत्रपति महाराज की जय। नमो पार्वती पते हर हर। सुप्रभात मित्रांनो, खूप छान छान फुलं आहेत इथे. आम्ही इथे मागे त्यांचं हॉटेल आहे, त्यांच्या प्रॉपर्टीत राहिलेलो आणि आत्ता त्यांच्याच वाडीमधून वॉकसाठी निघालो आहे बीचकडे. इथे रिक्वी आणि शीतल पुढे गेलेत. तर आत्ता आम्ही सकाळी उठून वॉकसाठी बीचकडे चाललोय या सुंदर अशा वाडीमधून. तुम्ही बघू शकता किती छान वाडी आहे. सगळीकडे केळीची, नारळाची आणि सुपारीचे झाडं आहेत. ज्यांच्या प्रॉपर्टीत राहिलोय त्यांनी लाईटची पण व्यवस्था केली आहे. बघू शकता रात्री वगैरे कोणाला जायचं असेल त्यासाठी. आत्ता आम्ही थोडं बीचवर टाइमपास करू आणि बघूया पाण्यात जायचं की नाही. आणि त्यानंतर आम्ही निघणार आहोत रायगडासाठी. सो आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही कम्प्लीट रायगड टूर बघाल आमची. आम्ही आत्ता हरिहरेश्वरला आहे आणि हरिहरेश्वरवरून रायगडला जाणार आहे. सो तुम्ही ते व्हिडिओमध्ये बघू शकता. भीत लागली आहे, यांच्या बागेमधलीच आहे. शुभ्र गुलाबी अशी छान फुलं आली आहेत सगळीकडे. आता इथे फायनली बीचकडे आलोय अशी वाट लागली. ही यांच्या कदाचित प्रॉपर्टीत जागा येत नसल्यामुळे यांनी काय फारशी मेंटेन नाही ठेवली. हे इथे यांनी तटबंदी बांधली आहे, म्हणजे जे समुद्राचं पाणी वगैरे येतं त्याच्या लाटा रोखण्यासाठी. अशा प्रकारे यांनी, म्हणजे गव्हर्नमेंटनी बांधली ऑफकोर्स. आणि आत्ता आपण पोहोचलो आहे बीचवर. बघू शकता सुंदर असं बीच. या बीचवर मोस्टली कोणीच नसतं. काल पण बघितलं असेल तुम्ही की खूपच कमी गर्दी होती. सो इतके लोक नसतात इथे. रित्वीला पोहायचं आहे. रित्वी आली आहे पोहायला. बघूया पाणी किती थंड आहे, नाही तर तिला थोडंसं पाण्यामध्ये जाऊ देऊ. बघूया. फायनली रित्वीने चेंज केलेत कपडे आणि चालली आहे आता. पाणी बघू शकता. मी खूप सरप्राईज झालो, इतकं क्लीन पाणी शक्यतो नसतं इकडे. हे बघा किती क्लीन पाणी आहे, किती क्लीन पाणी आहे. हां बस खाली सिट डाऊन. बस जे हरिहरेश्वरचं मंदिर आहे ते तिथे समोर आहे त्या डोंगराच्या खाली. इथूनच काल आलो आहे आपण जाऊन.
मजा आली ऋतु तुला कसं वाटलं छान वाटलं आता निघालोय रिटर्न हॉटेलकडे सो आवरून वगैरे निघू रायगडाकडे बाय द वे तुम्हाला इकडे हरिहरेश्वरला 1,500-1,500 15,000-20,000 पण रूम मिळतील आणि बजेट प्रॉपर्टीज तर बऱ्याच आहेत पण तुम्ही विचाराल की इथली थोडी लॅविश प्रॉपर्टी कोणती आहे तर एक तर MTDC रिसॉर्ट आहे बट त्याच्या अगेन्स्ट मी म्हणेन की इथे ट्रँकिल म्हणून आहे सो ते तुम्ही प्रेफर केलं तर बेटर राहील मी आता यांच्या प्रॉपर्टीमध्ये स्टेला होतो संकेत मयेकर यांचं नाव आहे आणि तुम्ही जर हरिहरेश्वरला येत आहे आणि तुम्हाला बजेटमध्ये छान हवं आहे तर यांच्याकडे रूम्स आहेत अवेलेबल आणि आय थिंक 3 रूम आहेत ना आपल्याकडे 3 रूम आहे आपण 12 माणसांची अरेंजमेंट करू शकतो तसे आणि जेवणाची पण आणि जेवण काल आम्ही रात्रीचं केलं खूपच छान होतं आणि आता ब्रेकफास्ट केलं थालीपीठ आंबोळी वगैरे खूपच छान होतं तुम्ही नक्की यांचं हॉटेल कन्सिडर करू शकता आणि बाकी यांचा नंबर मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो सो तुम्ही चेक करू शकता आणि यांचं लोकेशन पण मी टाकेन सो तुम्ही चेक करून डिरेक्ट येऊ शकता इथे चल बाप्पाला ठेव किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगात असून समुद्र सपाटीपासून सुमारे 820 मीटर म्हणजेच 2,700 फूट उंचीवर आहे. मराठी साम्राज्याच्या इतिहासामध्ये त्याची एक खास ओळख आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडाचे स्थान आणि महत्त्व पाहून 16व्या शतकात याला आपल्या राज्याची राजधानी बनवली. राज्याभिषेक याच ठिकाणी झाला. आता इथे मागे कार पार्क केली आहे आणि रोपवेकडे चाललो आहे. इथून एंट्री आहे रोपवेची. रिटर्नसाठी 310 रुपये आणि सिंगल वेसाठी 200 रुपये चार्जेस आहेत तिकीटचे. त्यांनी ऋत्वीचं पण तिकीट दिलं आहे पण लहान असल्यामुळे पैसे नाही घेतलेत. इथे मेन्शन केलं आहे यांनी की बिलो 3 फीट फ्रीमध्ये म्हणून. आता रोपवेकडे चाललो आहे. इथून एंट्री आहे रोपवेची. इथे आतमध्ये तिकीट काढली आहे आणि तुम्हाला खायचं वगैरे असेल तर आतमध्ये व्यवस्था पण आहे. तरी बऱ्यापैकी स्पीड आहे. एका मिनिटामध्ये वगैरे आम्ही बऱ्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त वरती आलोय. टोटल 3 मिनिटं लागतात खालून वरपर्यंत जायला. चाललोय आता वरती.
इथे रोपवे ने आलोय, तिथे तिकीट घर आहे आणि आता वरती चाललोय. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजश्री शिव छत्रपती यांना आपण इथून त्रिवार एकदा वंदन करू, नमस्कार करू. आपल्या राजांना शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्य नगरीत या पुण्य भूमीत मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आपला प्रवास ज्या रोपे प्रकल्पाने झाला, हा रोपे प्रकल्प 1996 ला तयार केलाय. शिवकाळात हा गडाचा मागील भाग होता. गडाचा पुढील भाग गडाच्या पायवटेत रायगडाच्या माथ्यावरती येण्यासाठी आपल्यासारखे येणारे शिवभक्त 2350 पायऱ्या चढून गडाच्या माथ्यावरती येतात. महत्वाचं म्हणजे आज आपण महाराष्ट्रातले आजूबाजूचे गडकोट गडकिले पाहत पाहत आपण इथपर्यंत आलो. आपण पाहिले सुद्धा असतील हे पाहताना आपले किल्ले कसे दिसतात, पुढे पडलेल्या अवस्थेत कोणत्याही किल्ल्याच्या माथ्यावरती गेल्यानंतर त्या माथ्यावरती असणाऱ्या घरांवरती कुठल्याही प्रकारचं छत नाही दिसत. तसंच या रायगडात सुद्धा इंग्रजांचा वेढा पडला होता. 10 मे 1818 मध्ये दोन इंग्रज अधिकाऱ्यांनी गडाच्या मागचा बाजू हा मागचा भाग असल्यामुळे शत्रूने मागील बाजूने तोफ्याचा मारा केला होता. जितना तोफा मारल्या गेल्या तो डोंगर आपल्याला इथून दिसतो. समोर तुम्हाला इलेक्ट्रिक पोलाच्या खाली झाडीवाला डोंगर दिसतो का, असा टोक आलेला समोरचा खालचा हा डोंगरावरती झाडी थोडी. त्या डोंगराचं नाव आहे सर पोटल्याचा डोंगर. त्याचं से पोटासारखं आहे. त्या पोटल्याच्या डोंगरावरती लांब पल्ल्याच्या तोफा चढवल्या. तोफेने मारा केला दारुकोठारावरती. आज आपण आपल्या घरामध्ये पाहतो आपल्याकडे चिनी माती. पूर्वी दगडावर छिद्र मारून आउटलेट तयार केला होता. तर याला वाकून जर आपण पाहिलं नाही, याचा आउटलेट डायरेक्ट बाहेर आहे. म्हणजे याला टाकी नव्हती सर, डायरेक्ट बाहेर काढून दिला होता. कारण मागचा भाग सगळा उतारता होता. देवगिरीच्या हून दशकोणी, दीडगाव उंच, प्रशस्त जागा, पर्जन्य काळी कड्यावर गवत उगवत नाही, उभ्या कड्यावर पाखरू उतरवायस जागा नाही, असे हे रायगडाचे स्थान लक्षात घेऊन या किल्ल्यावरच राजधानी बसवण्याचे महाराजांनी निश्चित केले. रायगडाचे जुने नाव रायरी. गडाला सुमारे 1435 पायऱ्या आहेत. गडाच्या पश्चिमेकडे हिरकणीचा बुरुज, उत्तरेकडचं टकमक टोक, श्री शिरकाई मंदिर आणि मध्यभागी असलेला महाराजांचा पुतळा हे मुख्य आकर्षण आहे. शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग आहे. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना आहे. किल्ल्याचं शिखर आहे रायगड किल्ल्याचं. उभा रायगड 14 वर्षात बांधताना स्वतःजवळ असणारी संपत्ती हिरोजीने विकली होती. वाडा असेल जमीन असेल रायगडासाठी विकली. उभा रायगड 14 वर्षात उभा केला. महाराजांनी हिरोजीने विचारले, हिरोजी आपणास आमच्याकडनं हवा असणारं बक्षीस मागून घ्या. हिरोजीने तिथे असणाऱ्या एका पायरीमध्ये एक दगड बसवलाय. दगडात लिहिलंय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. आता महाराजांच्या सभागृहातून निघून बाजारपेठेकडे चाललो आहे. सो बेसिकली
दुकानं होती त्या काळातली, पण इतकी हाईट आहे कारण इथे शॉपिंगला किंवा खरेदीला घोड्यांनी लोकं यायची, त्यामुळे इतकी हाईट आहे. आणि ज्यांच्याकडे घोडे वगैरे नसतील त्यांच्यासाठी इथे पायऱ्या पण आहेत. सो अशा प्रकारे इथे तेव्हा बाजारपेठ चालायची. तर इकडे हे जे बाजारपेठ आहे त्याच्यामधून रस्ता आहे. इथे या गावकऱ्यांचं ते घरं आहेत. सो आत्ता आमची आजची जेवणाची सोय तिथे आहे. त्यांना सांगितली आम्ही, जो गाईड होता आमच्याबरोबर त्यांनाच सांगितलं की तुमची थोडी सोय करा. सतत तिथेच चाललो आहे आम्ही. इथे मंदिरातून येऊ इथे लिंबू सरबत प्यायलो आणि आता चाललो आहे टकमक टोकाकडे. यांनी सांगितलं की इथून जा, थोडं शॉर्टकट आहे, म्हटलं इथून जाऊया. आता रायरेश्वराच्या मंदिरात दर्शन घेतलं आणि आत्ता आम्ही टकमक टोकाकडे चाललो आहे. ही चालत येण्याची वाट आहे. जर तुम्ही रोपवेच्या जागी चालत आले तर एक 2 तास लागतात वरती येण्यासाठी, आणि 2.5 तास पकडा जर फारच स्लो वगैरे चालता येतात. सो ही वाट आहे. जाताना आम्ही या रूटने गेलेलो आणि आता येताना इथून आलो आहे. आत्ता निघालो आहे रिटर्न रोपवेकडे. जाता जाता म्हटलं इथे पाचाड गाव लागतं. सो आम्ही जिजामातेच्या समाधीकडे चाललो आहे. गाडी पार केली आणि आत्ता चाललो आहे.